नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी देसाई आज पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण एका नवीन व्हिडिओवरती बोलणार आहोत। जे आपण सुरू केलेली नववी जी सीरीज आहे त्यातला पुढचा व्हिडिओ असणार आहे। त्यामध्ये आपण पहिले दोन व्हिडिओ अपलोड झालेले आहे या चॅनलवरती। जर कोणी बघितले नसेल तर त्यांनी ते बघा। ते तुमचे रॅशनल नंबरवरती डिपेंड आहे। म्हणजे इरॅशनल नंबर कसा दाखवायचा, रॅशनल नंबर कसा असतो याच्यावरती, म्हणजे प्रॅक्टिस आहे त्याच्या सर्टच्या आधीचे प्रॅक्टिस आहे त्यावरती तो तुमचा व्हिडिओ डिपेंड होतो। आता आपण सर्ट्स म्हणजे काय, सर्ट्स नंतर त्यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन कशी केली जाते हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर स्किप न करता पूर्णपणे बघा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि भरपूर मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर आपला पुढचा टॉपिक आहे रिअल नंबर मधला सर्ट्स। मग सर्ट्सची डेफिनेशन मी खाली लिहिली, बघा सर्ट्स म्हणजे काय। इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड एन्थ रूट ऑफ ए इज एक्स अँड इफ एक्स इज अन इरॅशनल नंबर देन एक्स इज कॉल्ड सर्ट्स। म्हणजे काय, आता ही डेफिनेशन काय झाली, थेरॉटिकल झाली। आता सायन्स सारखं आपल्याला काय डेफिनेशन वगैरे विचारत नाही पेपरला, पण आपल्याला जो नंबर दिलेला आहे तो सर्ट्स कसा दाखवायचा हे तुम्हाला विचारलं जातं। म्हणजे विचारलं जातं की हा सर्ट्स आहे का, किंवा जर असेल व्हेरीफाय दॅट, असे क्वेश्चन येतात तुम्हाला याच्यावरती। डेफिनेशन विचारत नाही, पण डेफिनेशन समजल्याशिवाय तर पुढे पण जाऊ शकत नाही। मग डेफिनेशन मी माझ्या भाषेत समजून सांगते, ती पण सोपी। मग काय सांगते सर्टची डेफिनेशन, एखाद्याचं एन्थ रूट घेतला आपण, मग तिथं खाली लिहिले बघा, साईन पण लिहून दिली मी तुम्हाला, एन्थ रूट ऑफ ए कोणत्याही नंबरचं जर जेवढं रूट घेतलं, बरोबर, म्हणजे थर्ड रूट घ्या, फोर्थ रूट घ्या, फिफ्थ रूट घ्या, जसं की आपण स्क्वेअर रूट घेतो, बरोबर, स्क्वेअर रूट तर सगळ्यांना माहिती आहे, पण थर्ड रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट असे कोणतेही रूट जर घेतले तर त्याचं जर रूट निघालं, बा मी काय सांगते लक्ष द्या, त्याचं जर रूट निघालं तर तो सर्ट नाही। काय म्हणजे, समजा मी एक एक्झाम्पल घेते, स्क्वेअर रूट ऑफ 25, स्क्वेअर रूट ऑफ 25 घेतला, याचा स्क्वेअर रूट सगळ्यांना माहित आहे किती येईल, ते 5, याचा स्क्वेअर रूट 5। मग आता हे काय स्क्वेअर रूट आहे, बरोबर, मग स्क्वेअर रूट निघत 25 च, बरोबर, तर हा रूट 25 सर्ट असेल का, नाही। ज्यांचं स्क्वेअर रूट निघत तो सर्ट नाही, ज्यांचं क्यूब रूट निघत, फोर्थ रूट निघत, फिफ्थ रूट निघत, जे काही रूट दिलेले असेल ते निघत असेल तर ते सर्ट नाही, आणि जे निघत नाही ते सर्ट। समजलं, एकदम सिंपल भाषेत लक्षात ठेवा। समजा आता याच्या जागेवरती मी असं लिहिलं 37, 36 चं स्क्वेअर रूट तुम्हाला माहितीये 6, पण 37 चं माहितीये का, नाही, निघत का, नाही, म्हणजे हा काय सर्ट आहे, हा सर्ट आहे। सिंपल, एवढी सिंपल डेफिनेशन आहे। थेरॉटिकली जाऊ नका, ती लवकर समजा, म्हणजे समजत नाही लवकर, तर मी माझ्या भाषेत तुम्हाला समजून सांगितली, आणि ती सिंपल पण आहे डेफिनेशन। काय, की ज्याचं स्क्वेअर रूट, थर्ड रूट, फिफ्थ रूट निघत नाही ते सर्ट, आणि ज्यांचं निघतं ते सर्ट नाही। सिंपल काल। आता त्याच्यामध्ये बघा साईन बद्दल काही दिलेलं आहे आपल्याला, तर आता एन्थ रूट ऑफ ए असं लिहिलेलं आहे। आता हा जो दिलाय हे डेफिनेशन नुसार आलं की जर हा एक इरॅशनल नंबर असेल, म्हणजे याची जर व्हॅल्यू निघाली तो जर इरॅशनल आला तर ते काय सर्ट असणार या डेफिनेशन नुसार। ते आता ठीक आहे, मी तुम्हाला समजून सांगितलं त्याप्रमाणे लक्षात ठेवा, एकदम सिंपल भाषेत, या डेफिनेशनचा एक काही लोड घेऊ नका। आता पुढे ही जी साईन आहे त्याला म्हटलं जातं रॅडिकल साईन, काय म्हटलं जात त्याला रॅडिकल साईन। त्यानंतर हा जो एन लिहिला आहे, एन म्हणजे ऑर्डर ऑफ सर्ट। तुम्हाला एक मार्काला किंवा फिल इन द ब्लँक साठी क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ सर्ट, मग ऑर्डर म्हणजे कोणती, हा जो नंबर लिहिला जातो वरती त्याला काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ सर्ट। मग आता तुम्ही म्हणाल की मॅम इथं नंबर नाही लिहिलेला, म्हणजे तर नंबर नसतो, तिथं असतो 2, ज्याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो, बरोबर, मग 1 चं काय, 1 चं स्क्वेअर रूटच नसतं, बरोबर, 1 चं रूट कधी येतच नाही, सुरुवात कुठून होते 2 पासून। मग इथं जिथं नंबर दिसत नाही तिथं किती असणार आहे तुमचा 2, म्हणजे याची ऑर्डर किती झाली 2। जसं मी इथं तुम्हाला दोन्ही टायमिंगला सांगितलं, इथं काहीच नव्हता नंबर, म्हणजे हिची ऑर्डर किती झाली 2। आता मी इथं एक्झाम्पल लिहिले बघ, इथं 4 लिहिला वरती, याची ऑर्डर किती, 1, 4, म्हणजे जेवढ्या डोक्यावरती नंबर असेल तेवढी त्याची काय झाली ऑर्डर, एकदम सिंपल। आणि आता बघा याचं फोर्थ रूट ऑफ 8 निघतं का, नाही, म्हणून हा काय झाला सर्ट।
याचे 20 यांचे स्क्वेअर रूट निघतं का? नाही निघत. म्हणजे तो काय झाला? सर. याचे स्क्वेअर रूट निघत नाही, याचं निघत नाही, याचं निघत. म्हणजे हे काय झाले? सर झाले. बरोबर. समजा मी आता याच्याबद्दल सांगते, याचं जर मी क्यूब रूट घेतला असतं, ऑर्डर झाली 3, पण याचं क्यूब रूट घेतलं असतं तर तुम्हाला माहिती नाही याचं क्यूब रूट 2 येतो म्हणून. बरोबर. मग याचं क्यूब रूट निघतं, मग हा सर होईल का? नाही होणार. मी तर एक देताना एक्झाम्पल काय दिलं? फोर्थ रूट ऑफ 8 दिलं. म्हणजे ज्याचं क्यूब रूट फोर्थ रूट फिफ्थ रूट निघत नाही त्यांना काय म्हणायचं? सर्स. बरोबर. समजलं तर असेल. ठीक आहे, आता आपण याची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करतात ते बघू. सर तुम्हाला समजलं? बरोबर. आता आपण जाऊया ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कडे. मग आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करतात ते लक्षात ठेवायचं. लाईक सर जर असतील तर त्यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. अनलाईक सर असेल तर त्यांची सबट्रॅक्शन आणि ऍडिशन पॉसिबल होणार नाही. मग अनलाईक सर म्हणजे काय आणि लाईक सर म्हणजे काय? दोन मिनिटात मी तुम्हाला सांगते. बघा, अनलाईक आणि लाईक म्हणजे काय? याच्या आतमधल्या रूटच्या आतमधले जर नंबर सेम असेल तर ते झाले लाईक. आता इथे बघा, इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणजे हे दोघं काय झाले? लाईक सर झाले. बरोबर. तसं हा 125 तो लाईक होईल का? नाही होणार. मग याचा दोघांचा विचार केला तर ते काय होतील? अनलाईक सर होतील. बरोबर. त्या रूटच्या बाहेर काही असू द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आतमध्ये सेम नंबर असेल तर ते लाईक, नसेल तर अनलाईक. एवढं सिम्पल. बरं. ठीक आहे, लाईक आणि अनलाईक समजले. आता आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कडे जाऊ. आता ठीक आहे ना, लाईक असेल तरच ऍडिशन होईल, अनलाईक असेल तर ऍडिशन होणार नाही, एवढं मी सांगितलं. पण जर असं दिलं एक्झाम्पल की अनलाईक पण दिले, लाईक पण दिले, तर ऍडिशन सबट्रॅक्शन पण करायची. मग कशी करायची? तर सिम्पल बघा, जसं आता इथं हे दोघं लाईक आहे आणि हे काय? अनलाईक आहे. मग अनलाईकला लाईक मध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. कसं करायचं? तर बघा, हे दोघं जण मी तसेच लिहून घेते, 9√5 − 4√5 तसाच. मग आता हे दोघं लाईक होते त्यामुळे याची सबट्रॅक्शन होऊ शकते. मग आता हा जो आहे 1√125 हा काय? अनलाईक झाला त्यांच्यासोबत. बरोबर. मग त्याला आपण लाईक मध्ये कन्वर्ट करू. कसं करायचं? 125 चे फॅक्टर शोधायचे. बरोबर. मग तुम्हाला माहिती आहे 125 म्हणजे 25 × 5 = 125. बरोबर. मग तर कसं करायचं? तर 125 ला 25 × 5 लिहायचं. सिम्पल. आता 25 हे स्क्वेअर रूट आहे ना. बरोबर. आता स्क्वेअर रूट असेल ना 25 तर स्क्वेअर रूट निघतं. मग त्याला काढून देऊ. इथं राहिला 9√5 − 4√5 + 25√5 आणि आतमध्ये फक्त 5 राहिला, कारण याचं स्क्वेअर रूट निघणार नाही. ज्याचं निघतं त्याला काढून घ्या. आता बघा, सगळे लाईक सर्च झाले. बरोबर. आता लाईक झाल्यामुळे त्यांच्या ऍडिशन सबट्रॅक्शन काय होणार आहे? पॉसिबल. मग आता काय करायचं? लाईक आणि सॉरी, लाईक सर्च ऍडिशन सबट्रॅक्शन करताना तर जे सर्च आहे म्हणजे जे स्क्वेअर रूट मधले आहे त्या नंबरला काय करायचं? बाहेर घ्यायचं, म्हणजे कॉमन घ्यायचं. मग ते जर √5 √5 √5 बरोबर. मग √5 मी काय करते? कॉमन घेतला. बरोबर. मग आतमध्ये फक्त जे नंबर राहते ते लिहायचा. इथं कोण राहिलं? 9. इथं राहिला −4. इथं राहिला +5. तिघांमधला पण √5 मी बाहेर घेतला, कॉमन घेतो आपण त्याला म्हणतो. बरोबर. मग आता √5 बाहेर घेतला. मग आता बघा, 9 मधून 4 गेला किती उरला? 5. आणि 5 + 5 किती झाला? 10. म्हणजे याचा आन्सर आला 10√5. आता हा नंबर कधी √5 = 10 असं लिहायचं. बरोबर. हा नंबर नेहमी 10 पहिले लिहायचा आणि √5 नंतर लिहायचा. ही झाली ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. समजलंय? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन समजले. आता आपण जाऊ मल्टिप्लिकेशन कडे. आता मल्टिप्लिकेशन तर एकदमच सोपं, एकदम सिम्पल आहे मल्टिप्लिकेशन सर्च. बघा, मी एक एक्झाम्पल घेतले त्याचं मल्टिप्लिकेशन. आता याच्यामध्ये जसं मी ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं सांगितलं की लाईक ची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होते आणि लाईक ची होत नाही, पण मल्टिप्लिकेशनला तसं काही नाहीये. मल्टिप्लिकेशन एकदम सिम्पल, लाईक असू अनलाईक असू मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग आता एक्झाम्पल दिलंय, हे दोघं कसे आहे? अनलाईक सर आहे. बरोबर. मग अनलाईक असेल तरी मल्टिप्लिकेशन होणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं? एकदम सिम्पल सांगते बघा, आपल्या मराठी भाषेमध्ये काय? बाहेरच्यांची बाहेर, आतमध्ये त्यांची आतमध्ये मल्टिप्लिकेशन. काय? एवढं फक्त लक्षात ठेवा. काय? जे बाहेर नंबर आहे कोणाच्या? सर्टच्या बाहेर, रूटच्या बाहेर जे नंबर आहे त्यांची बाहेर करायची, आतमधल्यांची आतमध्ये मल्टिप्लिकेशन करायची. एकदम सिम्पल. बरोबर. मग कसं? हा इथं 3. बरोबर. मल्टिप्लाय इथं काही नाही म्हणजे 1 असतो, लक्षात ठेवायचं. बरोबर. मग बाहेरच्यांची बाहेर आणि आतमध्ये कोण कोण आहे? 8 आणि इथं 5. मग आतमधल्यांच्या आतमध्ये. बरोबर की नाही? 3 म्हणजे 3 आणि 8 = 14 झाली मल्टिप्लिकेशन.
एवढी सोपी. मग तुम्ही म्हणाल की 40 ला परत फॅक्टर काढायचे वगैरे, नाही फॅक्टर काढत बसू नका, कारण आपण फॅक्टर त्याचे फॅक्टर जरी पाडले तरी काय येणार तुम्हाला 8 फायदाच येणार, बरोबर. आणि ज्या दोघांचा स्क्वेअर निघतच नाही त्यामुळे कशाला फॅक्टर पाडायचे, जेवढं आहे तेवढं तुमचं काय झालं आन्सर. समजलंय? तर बघ आज आपण व्हिडिओ मध्ये काय काय घेतले, ऍडिशन सबट्रॅक्शन घेतली, सबशी आणि मल्टिप्लिकेशन घेतली. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर एक लाईक जरूर करा, कारण तुम्ही जो लाईक करता त्याच्याने मला कॉन्फिडन्स निर्माण होतो की मीही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकते, चांगल्या पद्धतीने शिकू शकते. तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, शुभांगी देसाई मॅथ्स. धन्यवाद.